वसईत इलेक्ट्रिक स्कूटरचा ब्लास्ट होऊन या स्कूटरनं पेट घेतलेला आहे। आज दुपारी 12:30 सुमारास ही घटना घडली। वसई पश्चिमेच्या अग्रवाल टाउनशिप परिसरात ही घटना घडली असून जितेंद्र ईवी या कंपनीची ही गाडी होती। सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही, परंतु ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। मागील अनेक दिवसांपासून मोठमोठ्या कंपन्या बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत, परंतु अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची की नाही असा प्रश्न वसई विरारकरांसह संपूर्ण राज्यभरातील नागरिकांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेणार असाल तर जरा काळजीपूर्वक कंपनीचं नाव आणि त्याची संपूर्ण माहिती काढूनच गाडी घ्यायची आहे। ज्या गाडीला आग लागली होती या गाडीच्या कंपनीचं नाव होतं जितेंद्र ईवी। ही गाडी संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे। ही घटना 12:30 घडली होती। त्यामुळे येत्या काळात तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेणार असाल तर विचार करा। उससे कुछ पक्के नहीं करते हुए बहुत बहुत डरी नहीं बहुत डरी हाँ वो है ना बैटरी वाले गाड़ी है ना इसलिए वो पेट्रोल नहीं है। ये पेट्रोल होता है पेट्रोल बोले लगता ना तो उससे बुझ जाता है। ये बैटरी ये चल नहीं ये पूरे दिन है फायर ब्रिगेड वाला कैसे मार दे एचपी लाइट पे भिजता होगी है ना बस हो गया नहीं है आयो वापस चालू।